ऐक रवी, काकांना व्यवस्थित सांभाळून सोडा गाडीमध्ये, ठीक आहे? चल बाय. अरे सिद्धार्थ दादा, थँक्यू सो मच आल्याबद्दल. उफ, चला झालं एकदाचं लग्न. आता मस्त मध्ये हॉटेलवर जाऊ, 2 तास आराम करू आणि त्यानंतर हनीमून साठी रात्रीची फ्लाइट पकडून झूम झूम झूम. ए थांब थांब थांब. का आता काय झालं? अरे आज तर मतदान आहे आणि आपण दोघ अजून गेलोच नाही होत मत द्यायला. अगं जाऊ दे ना, तसं पण ना निवडणूक इलेक्शन मतदान या गोष्टीमध्ये ना मला काय फारसा इंटरेस्ट नाही आहे आणि त्यांनी काय फरक पडणार आहे बोल. असं का बोलतोयस? तुझ्या लक्षात आहे आपण दोघांनी मिळून डिसाइड केलं होतं की एकत्र जायचं वोट करायला. मग तू बोलतेस ते बरोबर आहे, आपण ठरवलं होतं, पण जाऊ दे ना. तसं पण 2 मतांनी काय फरक पडणार आहे? हा असं मला सांग, रात्रीच्या फ्लाइट साठी आपल्याला 2 मिनिटं उशीर झाला तर चालेल? ए अजिबात चालणार नाही. हा तुला माहित आहे माझे किती पैसे वेस्ट होतील ते? हो ना. मग अगदी तसंच, प्रत्येक मत हे महत्वाचं असतं. एक आदर्श नागरिक म्हणून हे आपलं कर्तव्य आहे की आपण वोट केला पाहिजे. आणि जर का तू तुझं कर्तव्य पार पाडणार नसेल तर पुढे आपल्या संसारात सुद्धा असंच बेजबाबदारपणे वागणार तू. मी काय म्हणते, जर तू मतदान करायला येणार नसेल तर हनीमून कॅन्सल. ए असं बोलू नका. हे बघ, मला माझी चूक कळाली आहे. मला कळालंय की एक एक मत करणं किती इम्पॉर्टंट असतं. आता मी तुझ्या बरोबर येऊन मतदान करेन. खरंच? हो. मग नक्की. हो नक्की. चल बघत का बसले, अगं मतदान करायला उशीर होईल नाहीतर वेळ निघून जायची. चल चलो. प्रत्येकाने मतदान करा, आपलं एक मतही बहुमूल्य आहे.